फोन पे साठी एक गुड न्यूज आहे देशाबाहेर करता येणार यू पी आय पेमेंट फोन पेने आपल्या साठी एक आनंदाची बातमी दिली आहे कंपनीने आता एक नवीन सर्व्हिस सुरू करत असल्याची मोठी घोषणा केलेली आहे तसेच आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पेमेंट करता येऊ शकणार आहे फोन पे हे एक पेमेंट ऍप आहे भारत सरकारने युपीआय सिस्टम सुरू केल्यापासून भारतात ऑनलाईन व्यवहार वाढत आहेत युपीआय आधारितच अनेक ऍप्स गुगल पे स्टोअर वर उपलब्ध आहेत फोन पे हे एक युपीआय आधारित ऍप युपी आहे ही सेवा ऑपरेट केली जाते भारतातील सर्वात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पैकी पे एक असणाऱ्या फोन पे ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फीचर्स लाँच केला आहे फोन पे याच्या नवीन फीचर्स मुळे वापरकर्ते केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही दे द्वारे सहज पेमेंट करू शकणार आहेत म्हणजेच फोन पे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मदत करणार आहे फोन पे ही पहिली कंपनी आहे जिने वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त फीचर तयार केलेले आहेत नमस्कार मी नम्रता एकर, माय महानगर मध्ये तुमचं स्वागत करते जाणून घेऊया कोणत्या देशात युपीआय पेमेंट करू शकता नवीन सुविधेची सुरुवात करताना कंपनीने सांगितलंय की फोन पे युजर्सला आता सिंगापूर संयुक्त अरब युए म्हणजे संयुक्त अरब अमिराती भूतान आणि नेपाळमध्येही कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यापाराला पेमेंट करता येऊ शकणार आहे ज्यांच्याकडे स्थानिक क्यू कोड आहे अशा कंपनीच्या नवीन सुविधेला ए आय पी ए म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या मदतीने घेतले आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार लवकरच अन्य देशात यु पी आय पेमेंटला सक्षम केले जाऊ शकते यु पी आय इंटरनॅशनल येणाऱ्या काळामध्ये यु पी आय आंतरराष्ट्रीय सेवा इतर देशांमध्येही लॉन्च होण्याची शक्यता आहे या फीचर्स मुळे प्रदेशात पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा फॉरेक्स कार्डची गरज कार्ड नाही फोन पे वापर करताने युपीआय ने पेमेंट करण्यासाठी शी लिंक केलेले बँक खाते सक्रिय करणे आवश्यक आहे या फीचर्सला ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्यांचा युपीआय पिन टाकणे आवश्यक आहे आता आपण जाणून घेऊया न्यू युपीआय सिस्टमचा वापर कसा करता येणार आहे पहिला म्हणजे फोन पे यूझर्स यासाठी प्रवासा आधी आपल्या फोन पे ऍप वर युपीआय इंटरनॅशनल ऍक्टिव्हेट करावा लागणार आहे यानंतर यूझर्स युपीआय बँक अकाउंटला लिंक करू शकतात कंपनीच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया सुरक्षित आहे या सर्विसला ऍक्टिव्हेट करण्यासाठी यूझर्सला आपला युपीआय पिन टाकावा लागेल या पेमेंटचा भारतीय बँकात वापर केला जाऊ शकणार आहे तसेच ज्यांना पैसे पाठवलेत त्यांना त्यांच्या करन्सीमध्ये पुन्हा ते पैसे तसे स्वरूपात मिळणार आहेत महत्वाचे म्हणजे हे ट्रान्झॅक्शन इंटरनॅशनल क्रेडिट डेबिट आणि फॉरेक्स कार्डच्या आवश्यकतेला मदत देऊ शकणार आहे अशा प्रकारे नवीन युपीआय या महत्वाच्या ट्रान्झॅक्शनने पूर्ण करण्यात येणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महानगर डॉट कॉम ला व्हिजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा